मदर्स डे येणार आहे ना, तर म्हणून मी मम्मासाठी एक स्पेशल ग्रीटिंग कार्ड बनवते, पण तिला ते माहिती नाहीये. एका सरप्राईज साठी बोलवलंय मम्मा, पण आधी ते सरप्राईज बघायचंच नाही. आधी मी काय बनवलंय ते आधीच नाही सांगणार आहे मी. तुझी आभाळ इतकी माया, तू ममतेची ग छाया. तुझी आभाळ इतकी माया, तू ममतेची ग छाया. साधी भोळी माझी आई, माझी आई सुखाची ग तू साऊली. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू साऊली. जीव म्हणून लावे माझी लाडू बाई. आई बिना मला करमत नाही, करमत नाही. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गोल अंकिता लोखंडे. आज मदर्स डे आहे, तुम्हा सगळ्यांनाच हॅपी मदर्स डे. आणि आता मदर्स डे म्हटल्यावर जी परी आहे गोड गोड, जी आता खूप फेमस झाले तिच्या वॅनिटी मध्ये, म्हणजे तिच्याच वॅनिटी रूम मध्ये मी आली आहे. आणि ती छान अभ्यास करत बसली असं तुम्हाला वाटलं असेल, पण ती नाटक करते. म्हणजे मम्मा मदर्स डे येणार आहे ना, तर म्हणून मी मम्मासाठी एक स्पेशल ग्रीटिंग कार्ड बनवते, पण तिला ते माहिती नाहीये. व्हेरी गुड, असं सगळं मी तिला शिकवलंय. आणि मदर्स डे आहे, सो तिची जी रिअल मॉम आहे तिच्यासाठी मायरा ग्रीटिंग बनवते. आणि मायराला ग्रीटिंग बनवायला खूप आवडतं. हो मायरा, हो. बरं, तू कधी कधी मम्माला बनवलंय हे ग्रीटिंग बनवलंय? म्हणजे मम्माला कधी 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 डॅडी डॅडी मदर्स डे कधी कधी, पण जेव्हा काही नसतं मला जेव्हा ते आवडतं तरी मी ग्रीटिंग कार्ड बनवत असते डॅडी. तर मी घरी बोललो, मी बेडरूम मध्ये सगळं सामान आहे ग्रीटिंग कार्डचं. मी म्हणते की 2 मिनिटं बेडरूम मध्ये येऊ नका, कारण माझं काहीतरी बेडरूम मध्ये सरप्राईज आहे. म्हणून ते मी एक दिवशी ब्लँकेट ब्लिंकेट सगळे लपवून ठेवलेलं आहे कुठेतरी. आणि असं की सगळं रूम मी मावरून ठेवलेलं. आणि असं की ते आमच्या बेडच्या समोर एक माझं एक असं टॉय हे, म्हणजे एक माझं स्टडी टेबल आहे. तिथे लाईट्स आहेत, काय काय मम्मी डॅडींचे फोटोज, ते मी ऑन केले. आणि फुल गारवा, म्हणजे एसी लावलेला रूम मध्ये. आणि दरवाजा मी बंद केला. मम्मा डॅडींना मी उठवलं, घेऊन आली रूम मध्ये. आणि ते सरप्राईज झाले. बरं, मला सांग, आता मदर्स डे आहे आपल्या, म्हणजे आपण आईला नेहमीच खुश ठेवतो आपल्या मम्मीला, तर तू काय जेव्हा मम्मी शॉपिंगला जाते मम्मीला हेल्प करतेस? तू करते. बरं, मम्मीला काय सूट करतो जास्त? जीन्स, कुर्ता, साडी? साडी. का ग? कारण मला ती साडीवर साडी नेसली ना की खूप प्रेटी गर्ल दिसते. पप्पा? पप्पा कुर्ता. हा, बरं, कोणता कलर? त्या दोघांना तुला एक कलर द्यायचा असेल, कोणता देशील? म्हणजे माझ्या मम्मा डॅडींचा फेवरेट कलर येलो किंवा व्हाईट, डॅडींचा ऑरेंजच यार. बर, मला एक सांग की एक असतं ना की प्रत्येकामध्ये काही काही चांगले हॅबिट्स असतात, काही काही वाईट हॅबिट असतात, तर मम्मी मध्ये एक तुला एक गोष्ट नाही आवडत अशी कोणती गोष्ट आहे की ती खूप ओरडते, मारते किंवा खूप चिडते? कोणतीच गोष्ट नाही. खरं बोलायचं, कोणतीच गोष्ट नाही की माझ्यावरती ओरडते, फक्त प्रेमाने सांगते की हे असं करू नकोस. पण एक असं असतं की आपल्या आवडी, म्हणजे आपली नावडती भाजी बनवते आपल्याला नाही आवडत, असं काही आहे? नाही, माझी आवडती भाजी ती मी रोज सांगत असते मम्मीला की मम्मा मेथीची भाजी बनव, मेथीची भाजी बनव. मी मेथीची भाजी बनवते, पण कधी कधी नसते. तर आज नक्की मला माझी मेथीची भाजी सापडली आणि खूप मस्त. पण असं असतं ना की जेव्हा आपण बरं नसतं आपल्याला आणि मम्मी आपली काळजी घेते, आई आईला जेव्हा बरं नसलं, मायरा काय काय करते घरी? काळजी खूप घेते मी त्याची. घरी मी डॅडींचा डब्बा बनवते, जिमला जातो ना, पण मीच त्यांचा डब्बा बनवते. ओ माय गॉड, काय बनवतो तू बाबांच्या डब्यासाठी? जे घरी असतं खायला तेच मी त्यांना डब्यामध्ये भरून देते. आणि ते माझा डब्बा भरतो, मी त्यांचा डब्बा भरतो. किती छान. आता मायरा थोडस कॉन्सन्ट्रेशन करू दे तिला ग्रीटिंग बनवण्यामध्ये.
मायरा खूप बिझी आहे ग्रीटिंग बनवण्यामध्ये. बरं मला सांग, प्रार्थना ताईला कधी काय दिलंस का सरप्राईज असं काही हाताने बनवून? कारण का ती पण तुझी सिरियल मध्ये मम्मा आहे. म्हणजे ती आता लंडन मध्ये गेली खरं मध्ये, तर मी तिला सांगितलं मी तू माझ्यासाठी फ्रील वाला फ्रॉक आण, मी पण तुझ्यासाठी फ्रील वाला फ्रॉक आणते. कसं आणणार? मी आणेन. आम्हाला दाखवणार आहेस तू? हो, ती ती घालेन एकदा मध्ये. बर, तू तिला सांगितलंय का आणायला? हो, मी पण तिला सांगितलं की मी पण तुला आणून देईल फ्रील वाला फ्रॉक. बर, तू तिच्यासाठी कधी सरप्राईज केलंयस का? तिच्या बर्थडे ला तू गिफ्ट दिलेलं मला आठवत आहे. चंद्रमुखीवर इतका सुंदर डान्स केलाय, कोणी शिकवला तुला तो? मला डान्स साधारण शिकवलं, मला फक्त ते बाना नजरात पर्यंत शिकवलं, म्हणजे ते जेवढं आहे तेवढं, ते म्युझिक पर्यंत. पण अख्खं मी घरी करून दाखवलं, म्हणजे मला अख्खा भाग शिकवला नव्हता तरी मी अख्खं करून दाखवलं. किती वेळा बघितला असशील तो? खूप वेळा. तुला लगेच लक्षात राहत ना बहु काय काय केले. झालंय का तुझं कम्प्लीट? नाही. आता काय बाकी आहे? इथे मी हे काढलंय, आत पण बाकी आहे. काय काय लिहिणार आहे? कोणता कलर हवाय? पिंक. यस. तुझा फेवरेट रंग कोणता मला? पिंक आणि रेड आणि येलो आणि ब्लू सेट आणि सगळेच सगळेच रेनबो मध्ये जेवढे कलर आहे तेवढेच मला. सेवन कलर्स करून दाखव. आता पटकन दाखव काय करते मायरा बघू दे मला. अच्छा, हा फिल करणार तू. पिंक कलर. हा, हे मला कळालंच नाही ग. इथे रेड कलर आणि हा कोणता? पर्पल कलर. इथे रेड कलर नाही म्हणून मी पर्पल कलर टाकला. अच्छा, आता मागे पण करणार आहे. मागे काय आहे? ब्लॅक कलर ला ग्रीन. हा, मला विचारू शकतेस तू? तू स्कूल मध्ये सांगतात का ग्रीटिंग बनवायला? हा, कधी सा एकदा मी स्कूल मध्ये बनवलेलं, माझ्या आधीच्या स्कूल मध्ये. हा, मज्जा आलेली. म्हणजे असं मी एकदाच ग्रीटिंग कार्ड बनवलेलं मम्मा साठी, मग मी डॅडींसाठी फादर्स डे साठी ग्रीटिंग कार्ड बनवलं, मग केक पण मी स्वतःच बनवला. वा, कसा बनवतात जरा मला केक ऐकायचं. ओके, मी चॉकलेट्स म्हणजे बर्बॉन घेतले, मग मिक्सर मध्ये टाकले, मग चॉकलेट सिरप, साखर, दूध, मग हे झालं, मग मम्मानी मिक्स केलं मिक्सर मध्ये, मग तिने मग मी केकचे एक बॉक्स म्हणजे एक स्टीलचा हे होता तर त्याच्यामध्ये मी टाकलं सगळं, आणि मग थोड्या मिनिटं आम्ही ओव्हन मध्ये ठेवलं, आणि मग केक तयार झाल्यावर आम्ही डॅडींना अजिबात सांगितलं नाही की केक तयार झालाय की नाही. मग आम्ही रूम मध्ये गेलो, मग फादर्स डे च बनवलं आणि मग त्याच्यावर लावलं आणि मग क्रीम बी डॅडी. वाव, म्हणजे मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी मायराचा इंटरव्ह्यू केलेला, मायरा बोलत नव्हती, मायरा बोलायला घाबरायची, आणि मी तिला सांगितलेलं पुरणपोळीची रेसिपी सांग, तर मायराला अजिबात येत नव्हतं पुरणपोळीमध्ये हे टाकायचं असं. हे तिने मला सांगितलेलं की पोळी करायची आणि पोळीमध्ये हे टाकायचं. मायरा केवढी हुशार झालीस. मला स्कूलमध्ये तसं शिकवलं तर मी तसं बोलायला लागली की पुरणपोळी कशाने बनवतात, म्हणजे पुरणपोळी पुरणनी बनवतात, मग पुरण पोळीवर टाकतात, तसं काय काय. हुशार झाले यार मायरा, प्राऊड ऑफ यू. थँक यू. झालं का तुझं ग्रीटिंग? आता काय राहिलं? पण हे मम्मीला सांगणार ना तू? तिच्याकडे ठेव, आपण मम्मीला सरप्राईज देतोय ना. मम्मीला सरप्राईज? मी डॅडींना सांगेन की मम्मीसाठी सरप्राईज आहे. डॅडींना सांगणार फक्त, मम्माला नाही सांगणार याची बात. ओके,
सो काय केलं दाखव आपल्या सगळ्या काय काय केलंय. मी ते अशी एका गोल्डन कलरचं लाईन ठेवली आणि ते लिहिलंय मी इकडे. मी पर्पल स्टिकर लावले आता मी लिहिले आय लव्ह यू सो मच मम्मा. बघू कसं लिहिले आय लव्ह यू सो मच. वाव हे पहिले. आणि ते पिंक कलरचं स्टार. वाव आणि मागे. आणि लिहिले मी ब्लू कलरचं स्टार इथे टेकले आणि मम्मा. वाव आता आपण मम्माला बोलूया. मग मम्मा आली तर तू तिला सांगणार आहे सरप्राईज केलंयस तू. ठीक आहे आपण याच्या आपण उशीच्या खाली ठेवूया. हा ठीक आहे डन. सो मायराची मम्मी आली आहे आणि काय बोलवलंय मम्मीला. एका सरप्राईज साठी बोलवलंय मम्मा. पण आधी ते सरप्राईज बघायचंच नाही. आधी मी काय बनवलंय ते आधीच नाही सांगणार आहे मी. डोळे बंद कर ग. ओके उघडू नकोस. उघड उघडू उघड. वाव अरे वा काय लिहिलंयस ग. आय लव्ह यू मम्मा. थँक यू आय लव्ह यू टू. आज पण आहे आणि मागे पण आहे मम्मा. अरे वा खूप छान. थँक यू वेलकम. किती छान. पण मला तुला विचारायचं की पहिलं मूल एका स्त्रीला आई बनवतं. पहिलं मूल आपल्या आयुष्यातलं मायरा झाली. मला तुला सांगायचं की फर्स्ट जेव्हा तुला कळालं की तू प्रेग्नेंट आहेस कोणाला सांगितलेलंस. मला आणि गौरवलाच माहिती होतं. आम्ही 3 महिने कुणाला सांगितलंच नव्हतं. म्हणजे फक्त मला गौरवला आणि आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना तिघांनाच माहिती होतं. त्यानंतर मी माझ्या घरी सगळ्यात पहिला फोन माझ्या आई बाबांना केलेला 3 महिन्यानंतर. कारण माझं त्याच्या आधी एक मिसकॅरेज झालेलं त्यामुळे आम्ही 3 महिने सांगायचं नाही असं ठरवलेलं. आणि मग सगळ्यात पहिला फोन आई बाबांना केलेला आणि ते खूप खुश होते. आणि पहिली जेव्हा मुलगी होते म्हणजे असं म्हणतात की लक्ष्मी येते घरात. पहिली मुलगी म्हणजे लक्ष्मी आणि मायराच्या रूपात ते आली. मायराचं नाव ठेवण्यापासून ते आतापर्यंत एक तुला थोडक्यात विचारलं की आत्ता जेव्हा तू मायराला बघतेस काय फिलिंग आहे. आत्ता तर म्हणजे ते मी शब्दात नाही सांगू शकत इतकं तिने आमचं नाव मोठं केलंय. कुठेही जातो की अरे मायराची आई बाबा ही आम्हाला एक नवीन खूप छान ओळख मिळाली आहे. ही आम्हाला मायराने दिली आहे. आणि आई म्हणून मी तुला विचारते मुलीकडून नेहमीच आई शिकत असते असं माझी आई म्हणते की तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मायरा कडून एखादी गोष्ट शिकली असेल असे कोणती गोष्ट. ती मला पण ऍक्टिंग करायला शिकवते. ती मला म्हणजे ती मला आधीपासून डान्स शिकवते. म्हणजे कोणत्याही सॉंग वर तिने डान्स शिकवलेला. तुम्ही एका म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की तिने मला डान्स शिकवलाय. एक तसं तेव्हा कोरोना तेव्हा आम्ही खूप मस्ती केलेली ना लॉकडाऊन मध्ये. तेव्हा डॅडी ऑफिसला गेले होते आणि आम्ही घरी खूप खूप मज्जा केलेली ना खूप मस्त. पण आता शेवटी जाता जाता मदर्स डे आणि मायरा तुझं आई गाणं खूप फेमस झालं खूप व्हायरल झालं ते आईसाठी बोलून दाखवशील. पूर्ण येत पूर्ण आपण थोडस बोलून तुला जेवढं येत आईसाठी गाणं म्हणून दाखव. तुझी आभाळ इतकी माया तू ममतेची ग छाया. तुझी आभाळ इतकी माया तू ममतेची ग छाया. साधी बोळी माझी आई सुखाची ग तू साऊली. साधी बोळी माझी आई सुखाची ग तू साऊली. जीव ओळून लावी माझी लाडू बाई. आई बिना मला करमत नाही. आई बिना मला करमत नाही. किती छान. तू सिंगर पण होणार. ऑलराऊंडर छान होते तू. तू आता पेंटर पण होऊ शकतेस. थँक्यू सो मच मायरा. तुला सगळेच खूप प्रेम करतात. तुझा सगळेच रील सगळेजण बघतात. तुझ्यामुळे मालिका खूप छान सुरू आहे. अशीच गोड राहा. थँक्यू आणि सगळ्यांना आमच्याकडून मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा.
बघ जे सगळे मदर्स तुला बघतायत रोज तुझी सिरियल बघताय सगळ्यांना परी त्यांची मुलगीच वाटते सो ते खूप तुझ्यावर प्रेम करतात सगळ्या आयांना काय सांगशील हॅपी मदर्स डे टू एव्हरीवन